नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठीचा महत्त्वपूर्ण घटक आपण पाहणार आहोत, त्याचं नाव आहे अलंकार, ज्याला इंग्रजीमध्ये आपण फिगर ऑफ स्पीच असं म्हणतो. अलंकाराचे अलंकार म्हणजे नेमकं काय? तर अलंकार या शब्दाचा अर्थ होतो दागिने. ज्या पद्धतीने एखादी ललना, ललना म्हणजे स्त्री, दागिने घातल्यानंतर सुंदर दिसते, त्या पद्धतीनं कोणत्याही भाषेला सौंदर्य प्राप्त होण्यासाठी अलंकाराची गरज असते. तर काही जण म्हणतील अलंकाराची गरज म्हणजे नेमकं काय असतंय? तर आपले विचार आपण जसेच्या तसे बोलून दाखवतो त्याला आपण गद्य असं म्हणतो. उदाहरणार्थ आपण बोलताना म्हणतो की तुझे चालले मोहक आहे, पण कवी अलंकाराच्या भाषेमध्ये काय करेल? चांदणे शिंपीत जासी चालता तू चंचल. बाळ आई आपल्या बाळाला झोपू घालत आहे, त्यावेळेस काय म्हणेल? बाळ डोळे मिटून घेव झोप. परंतु कवी हेच वाक्य म्हणताना असं म्हणेल, पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे. कसं वाटते ही ओळ वाचल्यानंतर अलंकाराची भाषा आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते, आणि म्हणून अलंकाराचं महत्व या ठिकाणी आपल्या लक्षात येते. अलंकाराचे मराठी व्याकरणामध्ये एकूण दोन प्रकार आहेत, एक शब्दालंकार तर दुसरा आहे अर्थ अलंकार. शब्दालंकारामध्ये आपल्याला अभ्यास करायचा नंबर एक ला अनुप्रास, नंबर दोन ला यमक, नंबर तीन ला श्लेष. कारण शब्दालंकारामध्ये शब्दाला महत्व असतं, शब्दांच्या चमत्कृतीमुळे यामध्ये बदल होतो, शब्दाला महत्व असतं म्हणून शब्दालंकार. तर अर्थालंकारामध्ये अर्थाला महत्व असतं. अर्थालंकारामध्ये आपल्याला अभ्यास करायचा नंबर एक ला उपमा, नंबर दोन ला उत्प्रेक्षा, नंबर तीन ला रूपक, नंबर चार ला अन्वय, नंबर पाच ला व्यतिरेक, नंबर सहा ला अतिशोक्ती, नंबर सात ला चेतना विभक्ती, व्याजोक्ती, दृष्टांत आहे, विरोधाभास आहे, पर्यायुक्त आहे, ससंदेह नावाचा फिगर ऑफ स्पीच आहे. असे विविध प्रकार या अर्थालंकाराचे आपल्याला सांगता येते. तर एक एक अलंकाराची माहिती आपण या ठिकाणी घेऊया. तर मग आपण पहिला अलंकार पाहूया, त्याचं नाव आहे शब्दालंकार. शब्दालंकारामध्ये नंबर एक ला आहे अनुप्रास, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲलिट्रेशन असं म्हणतो. कधी होतो बरं हा अलंकार अनुप्रास? दिलेल्या कवितेच्या चरणात जेव्हा एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते आणि या पुनरावृत्तीमुळे एक प्रकारचे नादमाधुर्य निर्माण होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. याचा अर्थ आपल्या भाषेत सांगायला झालं तर एकच अक्षर पुन्हा पुन्हा येते, त्याला आपण अनुप्रास असं म्हणतो. उदाहरणार्थ, पेटविले पाषाण पठारावरती शुभांनी, प प प एका अक्षराची पुनरावृत्ती. पेटविले पाषाण पठारावरती शुभांनी, गरीबाच्या गळ्यामध्ये गाजी संताची वाणी, गरीबाच्या गळ्यामध्ये गाजी संताची वाणी, ग ग ग एकाच अक्षराची पुनरावृत्ती. दुसरं उदाहरण, बालिश बघू बालिश बघू बायकात बडबडला, बालिश बघू बायकात बडबडला. या ओळीमध्ये ब ब ब या एकाच अक्षराची पुनरावृत्ती होताना आपल्याला दिसून येत आहे, म्हणून या ठिकाणी अनुप्रास हा अलंकार आहे. तिसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल, मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना. मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना. या ओळीमध्ये म म म आणि म या अक्षराची पुनरावृत्ती होताना आपल्याला दिसून येत आहे, म्हणून इथे अनुप्रास अलंकार आहे. दुसरं उदाहरण आपल्याला आणखी सांगता येईल, काटेकोर कायद्यापुढे कोणाचे काही चालत नाही. काटेकोर कायद्यापुढे कोणाचे काही चालत नाही. क क क म्हणजे या सर्व उदाहरणांचं निरीक्षण केल्यावर आपल्या असं लक्षात आलं असेल, दिलेल्या कवितेच्या चरणात जेव्हा एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. उदाहरण किती सांगितलं, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. या ओळीमध्ये जरा जपून जा ज ज ज च रिपिटेशन आहे. संत म्हणती सप्तपदे सख्य साधूशी घडते. पुढचं उदाहरण, संत म्हणती सप्तपदे सख्य साधूशी घडते, स स स च रिपिटेशन. म्हणजे एका अक्षराची पुनरावृत्ती होताना आपल्याला दिसत आहे, म्हणून इथे अनुप्रास अलंकार आहे. शब्दालंकाराचा दुसरा आणि महत्वाचा प्रकार आहे दुसरा, त्याचं नाव आहे यमक अलंकार. दिलेल्या कवितेच्या चरणाच्या सुरुवातीला, मध्ये, शेवटी किंवा ठराविक ठिकाणी. दिलेल्या कवितेच्या चरणाच्या सुरुवातीला, मध्ये, शेवटी किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो. उदाहरणार्थ, जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह मनी सर्व काळ. जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह मनी सर्व काळ. या ओळीचं निरीक्षण केलं आपल्या लक्षात येईल, ज्ञानी समाधानी आणि मनी यमक साधण्याचा प्रयत्न. दुसरं उदाहरण,
सुसंगती सदा घडो, सुजल वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो। सुसंगती सदा घडो, सुजल वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो। म्हणून या ठिकाणी यमक अलंकार आहे। आणि तिसरा महत्त्वपूर्ण शब्द अलंकाराचा प्रकार आपण पाहूया, तो आहे श्लेष। श्लेष, श्लेष या शब्दाचा अर्थ होतो आलिंगन किंवा मिठी। दिलेल्या कवितेच्या चरणात एकाच शब्दाला जेव्हा दोन अर्थाची मिठी मारल्या जाते तेव्हा श्लेष अलंकार होतो। जेव्हा म्हणजे दिलेल्या कवितेच्या चरणात जेव्हा एकाच शब्दाचे दोन अर्थ निघतात किंवा एकच शब्द दोन अर्थाने वापरल्यामुळे जी शब्द चमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो। उदाहरणार्थ दैनंदिन व्यवहारामध्ये बोलताना आपल्या लक्षात येईल एकाच शब्दाचे दोन अर्थ आपण काढतो। जसं काय वसंतराव तुम्हाला सुपारी लागते का, मग लागते तर का खाता, या ठिकाणी लागते या शब्दाचे दोन अर्थ आहे। पहिला अर्थ आहे लागते म्हणजे मला गरज आहे, गरज असणे, तर दुसरा अर्थ आहे लागते म्हणजे त्रास होणे। म्हणून एकाच शब्दाचे दोन अर्थ अलंकाराचे श्लेष। हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, जीवन म्हणजे पाणी आणि जगण्याची शक्ती। जीवन या शब्दाचे दोन अर्थ, पाणी आणि जगण्याची शक्ती, म्हणून श्लेष अलंकार। तिसरं उदाहरण आपल्याला यामध्ये सांगता येईल, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही। मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही। मित्र या शब्दाचे तर दोन अर्थ आहेत, एक सूर्य तर दुसरा सखा सोबत, म्हणजे एकाच शब्दाचे दोन अर्थ, उत्तर श्लेष अलंकार। तिसरं उदाहरण आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल किंवा याच्या पुढचं उदाहरण महत्वाचं, श्रीकृष्ण नवरामी नवरी शिशुपाल नवरामी नवरी। कुस्करू नका ही सुमने जरी वास नसे तिळयास तरी तुम्हास अर्पिली सुमने। कुस्करू नका ही सुमने जरी वास नसे तिळयास तरी तुम्हास अर्पिली सुमने। यामध्ये सुमन म्हणजे फूल तर दुसरं सुमन म्हणजे चांगलं मन, एका शब्दाचे दोन अर्थ आहे, उत्तर श्लेष अलंकार। तिसरं उदाहरण आपल्याला सांगाय, कीर्तनास जन हो तुम्ही ही जागा। कीर्तनास जन हो तुम्ही ही जागा, याचा अर्थ जागा, उपदेशास जागा, आणि दुसरं जा आणि नंतर गा, एका शब्दाचे दोन अर्थ, उत्तर श्लेष अलंकार। या श्लेष अलंकाराच्या सर्व उदाहरणांचं निरीक्षण केले आपल्याला असं लक्षात येईल की काही शब्द असे आहेत जसं की मित्र, या शब्दाची फोड न करता, विग्रह न करता, समजा मित्र या शब्दाचे दोन अर्थ आहेत, एक आहे सूर्य तर दुसरा आहे सखा सोबत। परंतु सुमन या शब्दाकडे बघा, सुमने असं लिहिलं असेल तर फुल आणि सु डॅश मने असं लिहिलं असेल तर चांगलं म्हणून। मग जो शब्द श्लेष अलंकारामधला जो शब्द असा डॅशच्या साह्याने किंवा आपण विग्रह करून लिहितो सु डॅश मने, त्यावेळेस त्याला सभंग श्लेष असं म्हणतात। तर जेव्हा तो शब्द विग्रह न करता लिहिता येतो तेव्हा त्याला अभंग श्लेष असं म्हणतात। म्हणजे श्लेष अलंकाराचे दोन प्रकार, एक अभंग श्लेष तर दुसरा आहे सभंग श्लेष। या पण इथं लक्षात ठेवलं, अभंग श्लेष मध्ये मित्राच्या, लागते, जीवन, हे तीनही उदाहरणं अभंग मध्ये येतात। भंग न होणारे, फोड न करता, ज्या शब्दाची फोड न करता दोन अर्थ व्यक्त होतात त्याला अभंग श्लेष म्हणतात। तर ज्या शब्दाची फोड केल्यानंतर दोन अर्थ मिळतात त्याला सभंग श्लेष म्हणतात। इथं बघा सुमने, इथं बघा सुमने, 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 दुसऱ्या वेळेस आपण फोड केले, तिसऱ्या वेळेस नवरा नवरी, जागा जा, फोड करू गा जा गा। अशा प्रकारे जेव्हा दिलेल्या कवितेच्या चरणात एकाच शब्दाचे दोन अर्थ व्यक्त होतात तेव्हा श्लेष अलंकार होतो। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।